महाराष्ट्रभर छोटा पुढारी म्हणून ओळख असलेल्या घनश्याम दराडे याने त्याच्या आगामी मुसंडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे भेट दिली. यावेळी आमचे प्रतिनिधी शैलेंद्र खैरमोळे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, बघूयात. आज वैजापूर तालुक्यात महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेले घनश्याम दराडे हे आपल्या सोबत इथे जोडले गेलेले आहेत. घनश्याम दराडे हे मुसंडी या चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी संभाजीनगर येथे जाता जाता आज वैजापूर येथे त्यांची 2 मिनिटांसोबत आपल्यासोबत चर्चा करतात. तर आपण नवीन आपला हा मुसंडी चित्रपट येणारच आहे, त्या संदर्भात आपण काय सांगाल? नमस्कार, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे. आज आमचा ट्रेलर प्रदर्शित होतोय, तर मंत्री साहेबांच्या हस्ते आमचा ट्रेलर 4 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतोय आणि गर्व वाटतोय, कारण आम्ही जनतेपर्यंत जी पोहोचलोय, जनतेपर्यंत काम करून पोहोचलोय. जनता आता आम्हाला मुसंडी मारण्यासाठी सज्ज केलेलं आहे. खर तर आजपर्यंत आम्ही म्हणत होतो आम्ही मुसंडी मारण्यासाठी सज्ज झालो, पण आज वैजापूर मध्ये येऊन सगळ्या जनतेची प्रतिक्रिया घेतल्याच्या नंतर मला वाटतंय आज आम्हाला खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस उजळला आहे. जनतेने आम्हाला मुसंडी मारण्यासाठी सज्ज केलेलं आहे. आणि जसं मी आतापर्यंत राजकारणातून महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, तसं सिनेमाजी अभिनेता होऊन माझ्यासारख्या कमी उंची असणाऱ्या मुलांचं मी नेतृत्व करतोय. त्यामुळे मुसंडी सिनेमा ही प्रेरणादायी ठरणारा मुसंडी सिनेमा आहे. आमच्याकडे बघितल्यानंतर सगळ्यांना वाटणार आहे अरे हे करू शकते तर आपण का नाही करू शकत, म्हणजे अपयशी मुलं झालेली आहेत त्यांना आम्ही आदर्श ठरणार आहेत. यशस्वी झालेल्या मुलांना सुरात आमच्याकडे बघितल्याच्या नंतर आणखीन ऊर्जा येणार आहे. आमचा मुसंडी सिनेमा एक उद्या सगळ्यांसाठी वरदान ठरणार आहे आणि उद्याचं जे भविष्य असेल तो मुसंडी सिनेमा असणार आहे. माझे कॅरेक्टर खूप चांगले आहेत. माझे कॅरेक्टर पाहिल्याच्या नंतर सगळ्यांसमोर एक आदर्श उभा राहणार आहे. जीवनात संघर्ष कसा असतो आणि संघर्ष आल्याच्या नंतर सुद्धा मुसंडी कशी मारायची हे आम्ही 9 जूनला मुसंडी दाखवणार आहोत. तर आपण सर्वांनी जवळच्या थिएटरवर जाऊन मुसंडी सिनेमा पहा. आणि मुसंडी एक पॅकेज असणार आहे, त्यामुळं तिथे गेल्याच्या नंतर ते गिफ्ट उघडल्याच्या नंतर सगळ्यांना समाधान आणि मुसंडी मारतील. विषय दुसरा असा आहे काय, एकीकडे महाराष्ट्रात राजकारण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे, बरोबर, त्याच्यात 50 खोके एकदम ओके ह्या घोषणा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चालू, तर त्या 50 आमदाराविषयी 40 आमदाराविषयी 50 खोके एकदम ओके याविषयी काय बोलणार आहे? राजकारण्यांना आपण बोललं इतकं मोठं नाही आणि त्यांना काय बोललंही नाही पाहिजे का? तर आपण बोललो तर त्यांनी ऐकलंही पाहिजे का? तर एखाद्या माणसाला जर ऐकायची सवय असेल नसेल तर त्या माणसासमोर बोलण्याला बरं नाही. आपण काय म्हणतो, गावापाशी वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता, तशीच या सर्व राजकारण्यांची गाथा एकच आहे. त्यामुळे या राजकारण्यांना काय पडायला नाही, यांचे खोके असो या जे 50 असो यांचं आयुष्य भरलेच चालणार आहेत. विरोधक सत्तेदारांनाही बोलणार, सत्तेदार विरोधकांनाही बोलणार, पण त्यांना जनतेचं काही घेणं देणं नाही. जनता मी आपल्याला निवडून दिले, जनतेवर आपण विश्वास ठेवून निवडून आलेलो आहे, हे त्यांना घेणं देणं नाही पडलं. त्यांना फक्त इकडे जायचं तिकडे जायचं. पण मी एक सांगेन राजकारण्यांना, तुम्ही जी मुसंडी मारताय ती एकदम चुकीच्या पद्धतीने मुसंडी मारताय, कारण या राजकारण्यांना लाजा वाटल्या पाहिजे. जरा ज्यांच्या जीवा निवडून आल्यात, आज कापसाचा भाव असेल, कांद्याचा भाव असेल, आज शेतकऱ्यांनी मारायचं का? आज माझ्या समोर एक शेतकरी मी आल्याच्या नंतर घासा घासा रडले, म्हणले शेठ आम्ही एवढा कापूस उन्हा तानाचा पिकला आहे आणि आज आमच्या कापसाचा रेट पहा, आमच्या कांद्याचा रेट पहा, या सरकारचं काय केलं पाहिजे? हे सरकार जर कापसाला आणि कांद्याला जर आणि शेतकऱ्यांच्या योग्य मालाला हमी भाव नाही दिला तर सरकारला सुद्धा खुर्ची बदलायला भाग पाडेल. आणि त्यावेळी सरकारवर सुद्धा सरकारने जर मतदानाचा जोग मागितला तर तेव्हा शेतकरी एकजूट असेल आणि सरकारची बेकारी असेल, कारण सरकारला परत सत्तेची संधी नाही, सरकार परत सत्तेत बसवू शकत नाही.